तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो फायनली आम्ही मित्र सर्व मिळून राजन रिसॉर्टला जाणार आहोत जे विरारला आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतोय, दिवसापासून म्हटलं महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी सॉरी आता नेहमी ब्लॉग पडत राहतील. ठीक आहे, तर मित्रांनो सांगायचं झालं तर आपल्या चॅनलला रुचाप्रमाणे जसं मी सांगतो त्याप्रमाणे आपल्या चॅनलला खूप सपोर्टची गरज आहे, सबस्क्राईबची गरज आहे आणि तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला शेअरही करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो उद्या मी सकाळी बरोबर 7 दरम्याने आधी जाणार आहोत, कारण तिकडचा जो टायमिंग आहे रिसॉर्टचा तो 8 ते 4 वाजेपर्यंत आहे. तर आम्हाला लवकर लवकर जाता तेवढं आम्ही बघू. तर सकाळी आधी ओंकार मला पिकअप करेल देवावरून, तिथून मग आम्ही ट्रेनमधून जाऊ, तिथून मग पुण्याला आम्हाला सर्व मित्र भेटतील. ठीक आहे, तर मित्रांनो कमेंट नक्की द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग थेट भेटूया सकाळी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे मी आता दिव्याच्या हायवेला आहे. ठीक आहे, तर सकाळचे 7:15 वाजले, सो आता मी चाललो आहे चालत. फक्त एक बघूया पुढून रिक्षा भेटली तर, रिक्षा नवीन स्टेशनला जाणार आहे ओंकार, तिथेच मला भेटेल. तर मित्रांनो फायनली मी चालतच आलो, कारण मित्राला खूप लेट होत होतं म्हणून मग मी चालतच प्रवास केला. ठीक आहे, तर इथे आता इथे मला ओंकार भेटलेला आहे, सो आता आम्ही चाललो आहे थेट कुर्ल्याला. कुर्ल्याला आमचे अर्धे मित्र भेटतील. ठीक आहे, ओंकार से आहे. हाय एव्हरीबडी. एव्हरीबडी चला तर थेट कुर्ल्याला या, पहिल्या तिकीट काढून घेतो आम्ही. तर हे आहे दिवा स्टेशन, हे बघतो इकडे 8 प्लॅटफॉर्मच्या गावच्या ट्रेन आपल्या जातात. ठीक आहे, इकडे लोकल ट्रेन, तर आम्ही 5:10 जाणार होतो. हा 7:33 ट्रेन आहे. मित्रांनो आम्ही फायनली दादर स्टेशनला आलो आहे. आता राहुल वगैरे पुढे आहेत, सुधीर वगैरे. ठीक आहे मित्र आमचे वेस्टर्न लाईनला. तुम्हाला बसची सुविधा पण याच्याकडून मिळेल, तुम्हाला पावती काढावी लागेल स्टेशनच्या बाजूला. ठीक आहे, इथून मग तुम्ही ती पावती आहे ती इथे सबमिट करू शकता. आणि बाहेरच गेटवर तुम्ही बघू शकता इथे फिश टँक आहे, किती मस्त सुंदर असे छोटे छोटे मासे तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये. हा एक नंबर एकदम सिल्वर कलरमध्ये. तर फायनली मित्रांनो बघू शकता इथे आम्हाला तिकीट्स भेटलेत बुकिंग. ठीक आहे, तर ही रूम कीज भेटले 152. ठीक आहे, तर चला आता आम्ही एंट्री करतो. राहुल भाई जायचं का?
ओंकारला खूप जवळ पाहिलंय कारण सकाळ सकाळ गावावरून आला आणि डायरेक्ट इकडेच लेट आला आमच्यासोबत. मी थोडासा उत्साह कमी आहे पोरांचा असं मला वाटतंय. मजा करते सर्व जण. आतमध्ये गाण्यांचा आवाज आला, पोरांना एकदम मस्त उत्साह आलाय. नाश्ता करणार आहोत, त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये वगैरे ठरवू उतरणार. ठीक आहे, तर नाश्त्याला इथे रांग आहे, आम्ही रांगेत उभे आहोत. रात खूप धमाल येणार आहे. थाली भेटले चांगली क्लीन करून एकदम तुम्हाला फ्रेश खायला मिळेल. आतमध्ये कुकिंगची रूम आहे. मस्त एकदम फ्रेश एकदम नाश्ता भेटलेला आहे. बघू शकते की पाण्यात बिझी आहे. गाईज आता आम्ही चाललो अंगोलीला फुल एन्जॉय करायला. वेड्यात काय तर फायनली आम्ही कपडे चेंज केलेले आहेत. तो आता सर्व जाणार आहेत पाण्यामध्ये. तर मित्रांनो आम्ही अजून भिजलेलं नाही आहोत, तर राहुलने उभी टाकली आहे. आता आम्ही वरून केक फिरून जाणार आहोत. त्याबद्दल आता वरती जाण्याचा प्लॅनिंग सुरू आहे आमचा. तुम्ही पाहू शकता इकडे ओंकार पण भिजला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, आता प्रणव आला इथे.
मित्रांनो पाहू शकता आम्ही एन्जॉय खूप केलंय, अजून करायचंय, पण आत्ता आम्ही लंच केलेला आहे जस्ट, सर्व दमलेत सर्व मजा करून आणि परत आलो. आता इथे फोटोशूटला आम्ही आलेलो, तर थोड्या वेळ परत आम्ही मजा करणार. आमच्याकडे अजून 2 तास आहेत, 4 वाजेपर्यंत फक्त, ठीक आहे. तर मित्रांनो पाहू शकता इकडे स्विमिंग पूल पूर्ण खाली झालेला आहे, कारण इकडे आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे सर्वजण इकडे जेवायला गेले, ठीक आहे. तर इकडे आता डान्ससाठी हे तुम्ही मगाशी बघितलंच असेल, इकडे आहे तो डीजे सेटअप आतमध्ये, याचा डीजे मॅन. ओके, खूप असं सुंदर आज इथे येऊन वाटलं, खूप इतक्या दिवसाने एन्जॉयमेंट भेटली आणि खूप वेळाने व्हिडिओ बनवला आहे. तर हे जास्त उंच नाही आहे, पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला तर बापरे खूप भीती वाटली, त्या याच्यावरून आलो आम्ही खाली. तर मोबाईल थोडासा भिजला होता, ठीक आहे. आणि इथे सांगायला झालं ना मित्रांनो, तर जेवणाची खूप चांगली व्यवस्था केली. सकाळी जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला मिसळ भेटेल, मिसळ नंतर तुम्हाला दुपारचं लंच भेटेल. लंचमध्ये चिकन तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज पण घेऊ शकता. आता सुरुवात होते, सर्व हळूहळू उतरत आहेत खाली. फायनली आम्ही परत उतरलोय एन्जॉय करायला. अजून मित्र कुठे गेले आम्हाला माहिती नाही, कुठे वॉशरूमला गेले असतील. आमचं रिसॉर्ट फिरून झालेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला दाखवता आलं नाही जास्तीत जास्त, कारण मोबाईल होता, कारण मोबाईल पाण्यामध्ये भिजला असता, काय वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे, ठीक आहे. तर आता घरी चाललो आम्ही. फायनली गाईज आमचं सर्व रिसॉर्ट पूर्ण फिरून झालंय. तर आपण विचारूया मित्रांना कसं वाटलं भाई तुला? एक नंबर बाबा भाई, सर्वांनी मजा केली ना भाई, परत येणार का इथे? ओके, तर गाईज तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट पण नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही पण या विरारला कोणतरी हे राजन रिसॉर्ट, ओके, खूप चांगल्या सोयी आहेत इकडे. Gloria.